हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल क्राफ्ट डेकोर। सध्या सगळीकडे संक्रांतीच्या हळदी कुंकवांची धामधूम चालू आहे आणि त्यासाठीच मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाणाचे काही प्रकार बघितले होते। तर आजसुद्धा वाणाचाच आणखी एक इनोव्हेटिव्ह आणि अतिशय सुंदर प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। ह्या वाणाचं खास महत्त्व म्हणजे ह्या वाणातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो आहोत, तो संदेश म्हणजे कोरोनापासून आपला बचाव कसा करायचा। त्यामुळे आमचं यावर्षीचं संक्रांतीचं वाण म्हणजे मास्क आणि नॅपकिन, आणि या वाणाच्या पॅकिंगमधून आम्ही कोरोनापासून बचाव कसा करायचा हा संदेश देणार आहोत। चला तर मग बघूया की हे व्हिडिओमध्ये दिसणारं मास्क आणि नॅपकिनचं पॅकिंग आम्ही कसं केलं आहे। तर अर्थात सगळ्यात पहिले आपल्याला एक नॅपकिन आणि एक मास्क घ्यावा लागेल, कारण तेच आपलं ॲक्च्युअल वाण आहे। तर मला इथे यूज अँड थ्रोचे दोन ग्लास लागणार आहेत, कारण त्या दोन ग्लासलाच मी तो मास्क बांधलेला आहे। त्यानंतर यूज अँड थ्रोची एक वाटीसुद्धा लागेल आणि मग बाकी डेकोरेशन करण्यासाठी स्केच पेन, टिकल्या या गोष्टी मी घेतलेल्या आहेत। आणि हो, काळ्या कलरची लोकरसुद्धा मी घेतली आहे। तर आता सर्वप्रथम मी नॅपकिन फोल्ड करून घेतली आहे। हा एका विशिष्ट प्रकारे मी फोल्ड केला आहे। पहिले एक चौकोनी घडी घालून मग मी त्याला गोल गोल फोल्ड केलं आहे, सो दॅट ती नॅपकिनची अशी एक उभी घडी आणि उभा फोल्ड असा तयार होतो आहे। ग्लासमध्ये मी हा उभा फोल्ड झालेला ठेवती आहे आणि दुसरा ग्लास त्याच्यावरून मी चिकटवणार आहे। आणि या दोन्ही ग्लासला सेलोटेप मी लावून घेतलं आहे, सो दॅट ते पॅकिंग व्यवस्थित राहायला हवं। आणि ही यूज अँड थ्रोची वाटी आपल्याला या दोन्ही ग्लासांच्या वर चिकटवायची। आता या ग्लासला हा मास्क बांधताना वरून थोडासा मास्क मी फोल्ड करून घेतला आहे, म्हणजे ती साईज अगदी बरोबर बसती आहे त्या ग्लासला। आणि मागून मास्कची जी दोरी आहे त्याची मी गाठ बांधून घेतली आहे। हे मास्कचं पॅकिंग तर एकदम परफेक्ट बसलं आहे। आता फक्त ती एक महिला मास्क बांधलेली महिला वाटावी म्हणून आपल्याला डोळे करून घ्यायचे आहेत, तर ते डोळे भुवया आणि डोळे हे करण्यासाठी म्हणून मग मी टिकल्यांचा वापर केलेला आहे। तर स्केचपेननी भुवया आणि डोळे म्हणून टिकल्या लावल्यानंतर इतका छान लुक त्या पॅकिंगला आलेला तुम्ही बघू शकता। आणखी सुंदर असा लुक येण्यासाठी म्हणून मग मी काळ्या कलरच्या लोकरीची एक वेणी करून घेतली आहे आणि ती वेणी फक्त मी या वरच्या ग्लासवर चिकटवणार आहे। तर वरच्या ग्लासवर ही दोरी अशा प्रकारे चिकटवून त्यानंतर जी छोटी यूज अँड थ्रोची वाटी आहे ती मी त्याच्यावर चिकटवली आहे। आणि वेण्या लावल्यानंतर अतिशय सुंदर लुक येतोय या मास्क आणि नॅपकिनच्या पॅकिंगला। आता वरच्या वाटीमध्ये जी जागा आहे तिथे मग तुम्ही तिळगुळाचे लाडू ठेवू शकता किंवा रेवड्या ठेवू शकता किंवा तिळगुळाचा हलवा ठेवू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही चूज करू शकता की तिथे तुम्ही काय ठेवणार आहात, किंवा हळदी कुंकवाचं पाकिटसुद्धा ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपला इनोव्हेटिव्ह आणि अतिशय सुंदर वाणाचा प्रकार तयार झालेला आहे। तर सध्याच्या काळात मास्क आणि नॅपकिन या अशा गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनाच उपयोगी आहेत, आणि त्याला जर इतकं छान पॅकिंग करून दिलं मग तर सगळ्यांनाच आवडेल। तर तुम्हीसुद्धा हा वाणाचा प्रकार बनवण्याचा नक्की प्रयत्न करा। कसा वाटला आमचा नवीन इनोव्हेटिव्ह वाणाचा प्रकार मला नक्की प्रतिक्रियांमधून कळवा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा। भेटूया तर मग लवकरच पुढच्या एका क्राफ्ट पीससह। तोपर्यंत बघत रहा माझं चॅनल क्राफ्ट डेकॉर। स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल। थँक्यू, बाय।